आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर जिले के टेंबुर्नी में 29 मई 2021 को टेंबुर्नी के मातंग वसाती परिसर में टेंबुर्नी पुलिस की ओर से कोरोना टेस्टिंग के नाम पर मातंग समाज पर दुर्व्यवहार करने के मामले को लेकर आज मातंग समाज की ओर से उन पुलिस अधिकारियों व कर्मचारियों पर किसी प्रकार की कार्रवाई न होने से नाराज जिलाधिकारी व ग्रामीण पुलिस आयुक्त को कार्रवाई करने को लेकर निवेदन दिया गया। हमारे सहयोगी साथी बाबा मुछाले की एक रिपोर्ट। दिनांक 29/5/2021 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्नी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी मातंग वसाहतीमध्ये जाऊन धाकटधपशा करून तिथल्या महिला पुरुष लहान मुले यांना जबरदस्तीने मारहाण करून घरात घुसून मारहाण करून कोरोनाविषयी बैठक आहे असं सांगून पोलीस स्टेशनच्या आवारातील मानवी विष्ठा व प्राण्यांची विष्ठा काढायला लावून तो गुन्हास्पद प्रकार केलेला आहे। या प्रकरणाचा मी पहिल्यांदा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। तसेच सोलापूर शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने या घटनेच्या अनुषंगाने आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांना व माननीय जिल्हाधिकारी यांना या घटनेमधील जे अधिकारी व पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी असं समजलं की घटना घडलेल्या दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी केलेली आहे आणि 48 तासांमध्ये संबंधितावर कारवाई करण्याचा आदेश देखील दिलेला आहे। परंतु गेले 8 दिवस झाले, घटना होऊन 8 दिवस झाल्यानंतर देखील संबंधित पोलीस अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावरती अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही। यामुळे संपूर्ण सोलापूर शहराच्या जिल्ह्यातील मातंग समाजासमोर फार मोठा प्रश्न उभारलेला आहे आणि मातंग समाजात संभ्रमित झालेला आहे। कारण अधिकारीच कर्मचाऱ्याला व अधिकाऱ्याला पाठीशी घालतात काय असा प्रश्न मातंग समाजासमोर निर्माण होताना दिसतोय। आज देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मातंग समाजाला अन्यायाच्या बाबतीत टार्गेट केलं जातं आणि मातंग समाजावरच की अन्याय केले असताना सुद्धा अत्याचार केले असताना सुद्धा पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात हे आज देखील चालूच आहे। त्याचाच काय परिपाक म्हणून की आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी भयानक घटना घडली असताना सुद्धा पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे। याचं कारण काय याचा जाब विचारण्यासाठी जर समजा येणाऱ्या 4 दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली तर संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि परत एकदा या झालेल्या घटनेची तत्काळ कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावं एवढी मागणी करून या ठिकाणी मी थांबतो। जर समजा या संपूर्ण मागण्यांचा प्रशासनाने आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा न दाखल केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज येणाऱ्या भविष्य काळामध्ये रस्त्यावर उतरेल आणि त्याची पूर्ण आणि सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पर क्लिक करना ना भूले। साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।